शर्मिला अगही पेटी इथे कशी आली? मलाही तोच प्रश्न पडलाय, म्हणूनच मी तुला हाक मारली, ही पेटी तिथून इथे कशी आली? हे कुठे आहेत? घरात नाहीये. शर्मिला त्या पेटीवर? काय त्या पेटीवर? अगं त्या पेटीवर कोणीच दिसत नाहीये का तुला? सावे माझ्याकडे बघ, कुणीही नाहीये तिथे. का घाबरतीये उगाच? अगं तिथे सावे प्रश्न तसाच आहे, पेटी इथून इथे कशी आली? मी आणली ती पेटी इथे. कारण त्याच्यावर तुमची नजर पडू नये अशी माझी इच्छा आहे. आणि आज रात्रीच मी ती पेटी तळघरात नेऊन ठेवणार आहे. म्हणजे तुम्ही आज पुन्हा तळघरात जाणार? हो. तुम्ही त्या तळघरात नका जाऊ. सावे मला तळघरात जावंच लागेल. नाही, नका ना जाऊ तिथे. असं काय करते सावे? ती पेटी ठेवायला मला तळघरात प्रवेश करावाच लागेल. कदाचित तिथे गेल्यावरच मला त्या गायब झालेल्या सांगाड्याचं रहस्य उलगडेल. ते रहस्य नाही उलगडलं तरी चालेल, पण मी तुम्हाला पुन्हा त्या भयान तळघरात नाही जाऊ देणार आहे. अगं पण आईनेच सांगितलं ना की ती पेटी तळघरात ठेवायलाच पाहिजे म्हणून. तरीही तुम्ही एकट्याने नाही जायचं तिथे. हुका जीवाशी खेळ. आता ह्या जीवाशी खेळ कसला? तुम्हाला नाही हो समजायचं. ठीक आहे, तुमचा एवढा जर हट्ट असेल ना तर मीही येते तुमच्या बरोबर. नाही सावे, काही झालं तरी मी तुला अशा ठिकाणी नाही घेऊन जाऊ शकत. मग अशा ठिकाणी तुम्ही एकट्यानं नाही जायचं. हा काय वेडेपणा आहे? वेडेपणा म्हणा, मूर्खपणा म्हणा, काय काय वाटतं ते म्हणा, पण जे आम्हा बायकांना जाणवतं ते तुम्हा पुरुषांना नाही हो जाणवत. त्या तळघरात काहीतरी भीतीदायक आहे. तुम्ही नका ना जाऊ तिथे. बर ठीक आहे, मी विचार करतो यावर. मग ठरवूया तळघरात जायचं की नाही. तुम्हाला कसं हो कळत नाही? हे सगळं आपल्या इच्छेने नाही, भलत्याच कोणाच्या तरी इच्छेने चाललंय. म्हणजे मला सांगा, आईंनी जेव्हा आपल्याला सांगण्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचं ह्याचा आपण विचार करत होतो, पण नेमकं त्याच वेळेस शर्मिलानं कसं काय सांगितलं की तुम्ही सांगण्याला अग्नी दिलात म्हणून? सावे तुझ्या मनातली धास्ती कळतीये मला, पण मी तुला तळघरात नाही नेऊ शकत आणि काका येस्तोर थांबवूही शकत नाही. मला ती पेटी लवकरात लवकर तळघरात हलवलीच पाहिजे. मी तुला फसवून जातो याबद्दल माफ कर मला सावे. Thank you.
अहो अग भाई हे कुठे गेले? पेटे घेऊन तळघरात तर नाही ना गेले? इतका बजावून सुद्धा हे एकटे तळघरात गेलेलेच दिसतात. YouTube चॅनलला सुद्धा त्यासाठी त्यांच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.